मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. सो व्लॉग खूप एक्साइटमेंट वाला आहे आणि म्हणूनच मी हा आजचा व्लॉग शूट करत आहे. एक्साइटमेंट वाली गोष्ट काय आहे ती तुम्हाला लवकरच समजणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि यस, खूप छान आनंदाचा क्षण आमच्या घरात येणार आहे लवकरच. सो तुम्हाला पुढे कळेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून फॉर दॅट. फायनली ज्या दिवसाची आम्ही आठवड्याभरापासून वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. आणि येस, आम्ही युतिकाला घेऊन चाललो आहे. गौरी बहिणीचं हसी मजाक ऑलवेज चालू असतं. सो इकडे आम्ही युतिकाला घेऊन चाललो आहे हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरने तिला थोडंसं वॉक करायला लावलं होतं म्हणून ती असं चक्कर मारू होती आणि आम्ही तशी गप्पा मारू होतो. हॉस्पिटलमध्ये एक असिस्टंट डॉक्टर होता जे की हॉरर मूवी द नन सारख्या दिसत होत्या. तो इनी मला ते सांगत इकडे या बाईचे 9 महिने 9 दिवस कंप्लीट झाले आणि देराण्या जटाने मिळून इथे मांडी घालून गप्पा मारायला बसते. वा, अशी चालू आहे इकडे आमची वेटिंग फॉर तात्या. मग अशीच मी तुम्हाला ज्या असिस्टंट डॉक्टरबद्दल विचारलं त्याच ह्या असिस्टंट डॉक्टर जे की लुक लाईक दी नन. हमारी युती का द नन के काल आम्ही घरी चाललो गेलो होतो. आता पहाटेची 5 वाजलेले आणि आम्ही आता तिला परत घेऊन आलो. पहाटेच्या 5 वाजेपासून तर आता वाजले 10 आणि इकडे बेबीच्या हार्टबीट चालू आहे. येऊन हॉस्पिटलमध्ये थोडंसं बोर होत होतं म्हणून मी गौरी बहिणींची मजा मस्ती घेत होती आणि त्यांचा ब्रेन टेस्ट करत होती. तेवढ्यातच असिस्टंट डॉक्टर आले म्हणून आम्ही परत थांबलो आणि आता परत आमची मस्ती चालू झाली होती. खूप एक्साइटेड होतो आणि आम्ही वेटिंग करत होतो. आणि येस, बाहेर मी, मम्मी, गौरी बहिणी, युतिका बहिणींची मम्मी असे आम्ही सगळे उभे होतो आणि आम्ही सगळे वेट करत होतो. फायनली आमचा वेट ओव्हर झाला होता आणि युतिका निघाली होती ऑपरेशन जायला बेबीसाठी. बेस्ट ऑफ लक. मम्मीला विचारू की आता तू परत दुसऱ्यांदा आजी होणार आहे, तुला काय वाटतंय? डबल आनंद. डबल आनंद, खूपच आनंद झालाय मला. आनंदच आनंद. गौरी बहिणींना पण विचारू आता काकू होणार आहे फर्स्ट टाइम. काकू कोणीतरी बोलणार आहे त्यांना. तुम्हाला काय वाटतंय? दादा येणार आहे, तुम्हाला पुतण्या येणार आहे, तात्याच येणार आहे. सो आम्ही सगळे खूप आनंदी आहे. आणि हा काका, तुला काय वाटतंय? एवढंच आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत. तुम्ही सगळे स्टे. सो बाळाच्या दोघंही आज्यांनी त्याच्यासाठी जे काही सामान आणलेलं होतं लागणारं ते इकडे ते सॉर्ट करत होते. आणि येस, बाळाला आल्या आल्या जे ज्यात त्याला रॅप केलं जातं त्याला बाळातनं असं म्हणतात. ते मम्मीने आधीच प्रिपेअर करून ठेवलेले होते व्हाईट कलरचे. आणि आय थिंक ही लास्ट जनरेशन असेल जी की बाळातनी यूज करेल. हल्ली मार्केटमध्ये खूप छान छान ब्लँकेट्स आले आहेत, लोक ते प्रेफर करतात यूज करायला. बट जुनं ते सोनं असतं. आणि येस, नवीनच जन्मलेल्या बाळासाठी हे खरंच बेटर ऑप्शन आहे. सो जुनं ते सोनं म्हणत आम्ही बाळाचा वेट करत होतो. हो, कोण येतोय आपल्या गेली बाळा येतोय छताशा. आम्ही इकडे वेट करतोय. या बा, आमच्या वहिनी मध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये बी घुसून जातील त्या. छत्ताच्या बाला बाला या वहिनीला तर असं वाटतंय ऑपरेशन थिएटरमध्ये घुसून जावं का काय. आपल्या घरी छत्ताच्या बाला आहे ना. नाही, आता आमच्या देवी यायला थोडाच वेळ बाकी. आम्ही सगळे खूप वेट करतो. मोठी ताई होणार रे. Thank you.
आपण सकाळपासून जे प्रयत्न करत होतो त्याला परमेश्वराने चांगलं यश दिलं आणि कन्यारत्न झाले. दोघेही सुरक्षित आहे, काही काळजी करू नका. अजून थोड्याच वेळात तुम्हाला मुलगा आणि बाळाला भेटते. शांत मनाने बसा आहे. गुड न्यूज आहे, आमच्याकडे छोटीशी क्यूट अशी बेबी गर्ल आली आहे. सियाला छोटीशी बहीण आली आहे. सियाला दीदार झाली सियाला आणि आम्ही सगळे खूप हॅप्पी आहे. आता लवकरच बेबी आम्हाला भेटणार आहे आणि बेबीची मम्मी आणि बेबी लोक सेफ आहे. सो बघू आता बेबी सिया खूप हॅप्पी आहे. नाही ग थांबा, ते दरवाजा लागेल त्याला बाजूला. मुन्ना पाहिजे कशी नीट नीट बरोबर पाहून राहील. हे बोट हात बीच मागत कोणी युता युता कुठे युता कुठे पुष्पा करते त्यानंतर लगेच संध्याकाळी बाळाला बघण्यासाठी खूप सारे पाहुणे आले. अनु मावशी आणि मामा मामी वगैरे आणि येस आम्ही तो सुद्धा क्लिप घेतली. सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. भेटूत आपल्या नेक्स्ट ब्लॉगला.